या चारुपाने आशीष मुंडे या ठिकाने फलंदाजी साठी विकेटवर मार्गक्रमण करत असताना सचिन डोंगरे आपल्या गोलंदाजीची भेदकता या ठिकाणी दाखवतो. पहिला चेंडू इनस्वंगर आउटचा प्रकारचा ऑफस्टंपचा वेध घेणारा चेंडू होता. फलंदाज सपशेल अपेक्षित ठरतो. यष्टी त्या ठिकाणी वाकवली जात आणि पहिली सफलता या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन डाक्टर खांदा क्रिकेट संघाच्या बाजूमध्ये येत असताना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हे षटक शॉर्ट टॉप बैकवर्ड पॉइंट शॉर्ट कवर मिड ऑफ आणि आपण शॉर्ट मिड विकेट पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेग पाहतो. यावेळेस भिरकावून दिला चेंडूला शॉर्ट फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू जातो. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातो. सिंगल ले स्ट्राइक रोटेट केली जाते. नवीन फलंदाज आशिष मुंडे पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती या फलंदाजाने. तो या ठिकाणी विकेटवर पोहोचता क्षणी चेंडूला टर्न करतो ऑन साइडला आणि सिंगलने आपल्या संघाचं जसं वैयक्तिक खातं या ठिकाणी उघडतो. पुन्हा एकदा सचिन डोंगरे ओव्हर द विकेट ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. तू तू मै मै खराब फेकी संधी या ठिकाणी आली होती फलंदाजाला रन आउट करण्याची. मात्र जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र खराब फेकीमुळे त्या संधीच सोनं करता आलं नाही. पाहता पाहता दोन धावा व धाव फलक या ठिकाणी सरकतात. लॉफ करण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅकची कदाचित ऑन द पॅड होता चेंडू या ठिकाणी लेग बाईकच्या रूपाने. एक धावेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलचा नियम क्रमांक 26 या ठिकाणी वापरला जातो बाईज आणि लेग बाईजचा दर्शवण्यासाठी. पंच सूर्यकांत आडावसर या ठिकाणी स्वेअर चेंडू दर्शवतात. धावफलकावर धावा 3 आपण पाहू शकतो. ओव्हर द विकेट नक्कीच या ठिकाणी स्पिअर केला चेंडूला शॉर्ट कव्हर मध्ये ड्राईव्ह केला होता. देखण क्षेत्ररक्षण आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतो सचिन डोंगरे याचा. त्यांचे 12th मॅन या ठिकाणी बसले. त्याने सांगितलं होतं पाठीमागचा सामना संपल्यानंतर की धाकटा खांदा क्रिकेट संघाची जमेची बाजू काय असेल तर अचूक लाईन अँड लेंथ वर केली जाणारी गोलंदाजी आणि तीच ताकद समोर येत असताना चांगला चेंडू ऑन द पॅड अपील फेटाळलं जातो या ठिकाणी. नक्कीच पंच सूर्यकांत आडावसर दर्शवतात की चेंडू थोडासा हाईट फॅक्टरने थोडासा वर होता लेग स्टंपकडे जाणारा होता आणि अशा रीतीने अपील फेटाळलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ संपतो 1-4 स्कोर कार्डवर. रायगड क्रिकेटचा मानबिंदू रायगडचा कोहिनूर 4 धावा या ठिकाणी म्हणून ज्याला उपाधी देण्यात आली तर विश्वजीत ठाकूरचा या ठिकाणी गुणगौरव करत असताना. कारण आपण पाहिलं होतं ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये सगळ्यात जास्त विकेट आणि सगळ्यात जास्त धावा घेणारा फलक अष्टपैलू खेळाडू म्हणून विश्वजीत ठाकूर याने आपल्या नावाचा ठसा कोरला होता. कारण समोर सोलापूरचा विजय पावले सरकार क्रिकेट खेळाडू होता कृष्णा सातपुते इजाज कुरेशी बुमबुम माट्या ओमकार देसाई सुमित ठेकरे सारखे दिग्गज खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळले होते आणि सगळ्यात वर्चस्व प्रस्थापित केलं होतं ते विश्वजीत ठाकूर याने आणि त्याचा गौरव करणारा गीत डीजे मास्टर याने या ठिकाणी वाजवलं. कौतुक करतो फलंदाज या ठिकाणी बाद होतो. तर लगातार एकापाठोपाठ एक अशी हादरे या ठिकाणी देवरोली क्रिकेट संघाला बसत असताना ताकद आहे. मी म्हटलं होतं कारण 48 धावा पाठीमागच्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये नांदगाव संघाला जमू दिल्या नव्हत्या तर याच
डाक्टा खंडा क्रिकेट संघाने आणि लगातार एका चपाटोपाट एक या ठिकाणी वन अनादर वन या ठिकाणी विकेटचं पतन होत असताना टर्न केलाय चेंडूला बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता ऑन साइड ला जातो देखणी फेकी पाहायला मिळते अपील जी हा स्वीकारलं जात अजून एक फलंदाज बाद धन्यवाद विश्व क्रिकेट संघाचा संघनायक नितीन जुवेकर आपली संपूर्ण टीम घेऊन आपण समालोचन कक्षा समोर यायचंय कारण मला वाटतं हा सामना संपल्यानंतर लगेचच या ठिकाणी टॉस उडवण्यासाठी आपण यायचंय कारण विजेता पहिला संघ या स्पर्धेमध्ये ठरला होता दुसऱ्या फेरीचं आपण पाहिलं होतं भातण संघाला आणि यातून जिंकणारा संघ यांच्यामध्ये टॉस आणि टॉस नंतर यांच्यामध्ये लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉ मध्ये जो संघ डायरेक्ट सुपर एट मध्ये मला वाटतं क्वालिफाय होईल आणि उर्वरित संघाला आपल्याशी मॅच खेळायची तर नितीन जुवेकर आपण आपले संघ घेऊन या ठिकाणी मंचाच्या समोर यायचंय तर पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाकडे चांगली स्पर्धा मित्र या ठिकाणी पाच रजनीमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा तिसरी रजनी या ठिकाणी नक्कीच डेरोली आणि ढाकटा खांदा क्रिकेट संघाच्या दरम्यानची लढत नवीन गोलंदाज सूरज म्हात्रे माफ करा सूरज म्हात्रे गोलंदाजी या ठिकाणी करत असताना तर फलंदाज जातो प्रशांत मुळे या ठिकाणी डेरोली क्रिकेट संघाकडून प्रशांत मुळे ऑन स्ट्राईक ओवर द विकेट लॉफ करण्याचा प्रयत्न होता हुक करण्याचा नक्कीच फलंदाजाचा मात्र चेंडूने उसळी जास्त घेतली टायमिंग कमी शकला नाही चेंडू बॉडीला टार्गेट करतो डॉट चेंडूची सांगता सूरज म्हात्रे गोलंदाजीचं अनालिसिस करायचं म्हटलं तर पहिल्या चेंडूवर एक धाव दुसरा चेंडूवर विकेट तिसरा चेंडू रनआउटच्या रूपाने एक विकेट त्यानंतर डॉट चेंडू एकूण चार चेंडू फेकून झालेले आहेत दुसऱ्या षटकाचे दोन चेंडू शिल्लक असताना यावेळेस अजून एक सफलता सूरज म्हात्रे याच्या रूपाने डीजे दोन षटकांचा खेळ संपतो महेश शिगवण या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी पाठीमागच्या
सामने हमारे यूटन देना रहा गोलंदाज अतिशय अप्रतिम गोलंदाजी स्मैश इलेवन पनवेल क्रिकेट संघाकडून या खेळाडूला मी बऱ्याचदा खेळताना पाहिलं होतं रत्नदीप क्रिकेट संघाकडून देखील पाहिलं होतं त्याचप्रमाणे हरिओम क्रिकेट संघाकडून देखील एक अष्टपैलू कामगिरी करताना पाहिलं होतं येता क्षणी आपली गोलंदाजीची ताकद दाखवतो फलंदाज बॅक टू पॅवेले जीवाचे हाल करतोय मागून आता फाल करतोय ठीक आहे तर सहावा मोहरा पाचवा मोहरा या ठिकाणी गावत होतो देवदी क्रिकेट संघाचा महेश शिवगण या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करत असताना मी म्हटलं होतं खूप दांडगा अनुभव आहे या गोलंदाजाकडे पनवेलच्या दिग्गज संघांच्या कडून ज्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे नाना पवारचा स्मॅश इलेव्हन क्रिकेट संघ असेल त्याचप्रमाणे प्रकाश करपेचा हरिओम क्रिकेट संघ असेल आणि रत्नदीप क्रिकेट संघाकडून देखील ज्याने बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय तो हा महेश या ठिकाणी ब्लॉक होलचा वापर करतो अस्त्राचा भात्यातला अचूक अस्त्र या ठिकाणी वापरतो आणि सूर्यकांत आडाव सर या ठिकाणी इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतात की काय मात्र या ठिकाणी आपण पाहतो चेंडूने एज घेतली होती आणि अशा रीतीने एक डाव येते फलंदाज धनंजय भोईर प्रशांत भोईर महेश शेंडे याच्या बॅट मधून तर जी फोर व्हीलर गाडी आहे चारचाकी गाडी आहे त्यांना विनंती असेल यस आपण गाडी मैदानाच्या बाहेर ओके त्यांना जायचं आहे मला वाटतं प्रवासाला निघालेत शुभेच्छा असतील तुमच्या प्रवासासाठी नक्कीच थोडा वेळ आपण खेळ देखील या ठिकाणी थांबवलेला आहे आपल्यासाठी ते थांबले होते की चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर त्यांना मैदानातून रस्ता काढायचा होता मात्र पंचाने त्यांना पहिलं जाऊ दिलं ज्यावेळेस क्रॉस बॅट बॅट अँड पॅड मधून चेंडू जातो यष्टी रक्षक चुकतो यावेळेस महेश अप्रतिम गोलंदाजी 22 इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा 26वा नियम या ठिकाणी वापरला जातो अवांतर धावसंख्येत भर पडते धावसंख्या एकूण आपण पाहिली तर नक्कीच या ठिकाणी एकेरी अंकात 9 वर पाहतो आणि तिसरं षटक महेश शिगवण याचं प्रोग्रेसवर असताना ओव्हर द विकेट चांगला फटका कवर्सच्या वरून खेळण्याचा प्रयत्न प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल येते दुसरी देखील कन्वर्ट केली जाते धाव दोन धावा तिसरी धाव घेण्याचा मानस धाडस दाखवलाय पाहूया पंच देतील निर्णय एमसीएससी संलग्न असणारे पंच मला वाटत तीन धावा मला वाटतं या ठिकाणी पूर्ण होतात कारण बेल्स आधीच पडली होती त्या कारणास्तव तीन धावांच्या मदतीने धावसंख्या फुलते सरकते ती 12 या धावसंख्येवर तिसरं षटक ऑन अ प्रोग्रेस यावेळेस महेश शिगवण याचं ओन द विकेट यावेळेस टर्न केला ऑन साइडला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतो सिंगल या ठिकाणी अंकित केली जाते सिंगलच्या मदतीनं 13 धावा आपण टोटलवर या ठिकाणी पाहतो महेश शिगवण अतिशय अप्रतिम गोलंदाजी पहिल्या चेंडूवर विकेट दुसरा तिसरा चेंडूवर सिंगल चौथ्या चेंडूवर 3 धावा पाचव्या चेंडूवर सिंगल आणि शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकाचा बॅकचा फेस खोलतोय प्रॉपर टायमिंगचा अभाव महेश शिगवण चेंडूवर येतो अनुभव किती महत्वाचा असतो क्रिकेट मधला दाखवून देतो अप्रतिम कॅच कॅरी करतो मला
डीजे तीन षटकांचं खेळ या ठिकाणी संपतो. महेश शिगवण आपल्या अनुभवाचा वापर करतो, अप्रतिम फॉलो थ्रू दाखवतो, एक उंच निसटता झेल या ठिकाणी साकारतो आणि देवोली क्रिकेट संघाचा सहावा मोहरा धनंजय आशीर्वाद पाटील यांच्याकडून महेश शिगवण यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिक या ठिकाणी आमच्या स्कोर कडे जमा करतो. सामना संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. चौथी षटक या ठिकाणी सुरू होतो. गोलंदाज आहे रुपेश डोंगरे. लाफ केला चेंडूला, यावेळेस मात्र चुकी करतो क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचा चौकार, सीमा पार, हद्दपार. मोठ्याला राहू द्या माग जरा, मोठ्याला राहू द्या माग जरा, बारक्याच्या आधी लगीन करा. मोठ्याला राहू द्या माग जरा, बारक्याच्या आधी लगीन करा. धन्यवाद डीजे. तर चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार रुपेश डोंगरे याच्या गोलंदाजीचा समाचार घेतो फलंदाज. यावेळेस होता आठव्या नंबरचा अतुल भोईर. चांगल्या प्रकारचा स्ट्रोक कन्वर्ट केला होता, मात्र लोंगापचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अति घाई संकटात नाही, घाई करतो, चेंडूला कॅरी करत नाही आणि मिसफील्डचा चौकार येतो. यावेळेस घाई करताना दिसतो. या ठिकाणी आपण फलंदाजीचा विचार केला, देवली क्रिकेट संघ थोडासा अडचणीत आलेला आहे, कारण आपण पाहतो सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे फलंदाज यावेळेस मैदानावर घाम गाळत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते प्रत्येक रन जमवण्यासाठी या ठिकाणी, कारण अचूक टप्प्यावर आणि योग्य दिशेने नियंत्रित वेगाने मारा या ठिकाणी केला जातो. शॉर्टपिच चेंडू टॅप केलाय चेंडूला, चेंडू येतो स्वीपर कव्हरला. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होऊ शकते का? अपील केलं जात, अंपायर अपील स्वीकारतात. सातवा मोहरा बॅक टू फॅमिली. धन्यवाद डीजे. चौथा षटक प्रोग्रेसवर चांगला चेंडू या ठिकाणी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. डॉट चेंडू जातो, स्कोर अजून देखील 18 या धावसंख्येवर स्थिर. शेवटचं षटक, काही चेंडू शिल्लक या षटकातील. देवोली क्रिकेट संघाची केविलवाणी अवस्था करून ठेवली असं म्हणावं लागेल, कारण ताकद आहे धाकटा खांदा क्रिकेट संघाची गोलंदाजी आणि त्या ताकदीवर काम करताना पाहिलं. झेल सुटतो, सिंगल येते या ठिकाणी. सिंगलच्या मदतीने एकूण धावा 19. चौथ्या षटकाचा मला वाटतं शेवटचा चेंडू असावा. यावेळेस प्रॉपर डॅमिंग, बॅट्स गॉन फॉर सिक्स. मोठा फटका यावेळेस, शेवट मात्र गोड केला जातो या तळाच्या फलंदाजाकडून ज्याचं नाव आहे अनिकेत दशरथ धुमाल. षटकार लगावतो, धावा आपण पाहू शकतो स्कोर कार्डवर. यावेळेस 24 चेंडू 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आणि या दुसऱ्या सत्राच्या समालोचनासाठी आमच्या मातृभाषा मराठीतील अतिशय अप्रतिम समालोचक सागर मांडवकर आणि दीपक पाटील मायक्रोफोनवर येतील. धन्यवाद.
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। विजेंद्र क्रिकेट संघाचा संघनायक नितिन जुवेकर यांनी आपल्या टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं आहे, आपल्या 11 खेळाडू आपला संपूर्ण संघ आपण जमा करायचा आहे आणि या मंचाच्या समोर आपण यायचं आहे, कारण आपल्याला लगेचच सामना सुरू करायचा आहे। विलास म्हात्रे आणि नितेश म्हात्रे या दोन फलंदाजांसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस भिंगारीचा अष्टपैलू खेळाडू रघुनाथ परदेशी यांच्याकडून या ठिकाणी बीबीपी असेल किंवा हरिओम पनवेल संघ असेल, अशा विविध व्यावसायिक क्रिकेट संघ असतील, मग जय अंबिका टोंडे संघ असेल, या विविध व्यावसायिक संघातून खेळणारा रघुनाथ परदेशी याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रति षटकारासाठी लगावण्यात येत आहे। धन्यवाद नरेंद्र भगत सर। तर 26 धावांची आवश्यकता यावेळी धाकटकांदा संघाला, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अगदी योग्य निर्णय सत्कारणी लावलाय मी म्हणेन, कारण या 4 षटकांमध्ये डेरवली सारख्या एक खोलवर फलंदाजी असणाऱ्या संघाला 25 धावांपर्यंत थांबवणं हे सोपं नव्हतं, परंतु ती किमिया मात्र धाकटकांदा संघाने या ठिकाणी करून दाखवल्या। आता मात्र उर्वरित 4 षटकांमध्ये 26 धावा कराव्या लागणार आहेत, पंचांचा इशारा आलाय, दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होत्या यावेळी मैदानामध्ये। सूरज म्हात्रे आणि रुपेश डोंगरे अशी जोडी, तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रशांत मुळे। प्रशांत मुळे पहिलं षटक घेऊन ना यावेळी गोलंदाजी मार्फत लेफ्ट अमोर विकेट बारा करते, पहिलाच चेंडू पूल गेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक देखणा चौकारण सुरुवात यावेळी धाकटकांदा संघाची। फलंदाजी करता 6 धावा धावपंकावर लागल्यात, 26 धावा म्हणजे आतापर्यंत 20 धावा करायच्या आहेत। प्रशांत मुळे हे पहिलं षटक टाकतोय, पहिल्या 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय, 5वा चेंडू घेऊन यावेळी गोलंदाजी मार्फत प्रशांत तयार होतोय। टॉस चेंडू होता, थोडासा लोवर फुल टॉस चेंडू, मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाला मिळाला नाहीये, परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, 3ऱ्या धावेसाठी कदाचित सरसावले आहेत, परंतु धावचीच्या स्वरूपात ही पहिली सफलता मिळते डेरवली संघाला, बाद होणारा फलंदाज क्रमांक 1 धाकटकांदा संघाचा। धावपळ लागल्यात, पहिली सफलता यावेळी सुरेख चेंडू होता, जोरदार अपील केली होती त्या ठिकाणी, सावध पवित्र आलेल्या फलंदाजांना घेतला होता, पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात अपील झाली होती, तर या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे। पहिलं षटक प्रशांत मुळेच, आतापर्यंत 10 धावा दिल्यात प्रशांत, 8 धावा, पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी संपलंय, येणारे 3 षटक आणि आता मात्र गरज आहे ती 18 धावांची।
पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. एक विनंती असेल खेळाडूंना आपण थोडीशी घाई करायची आहे, कारण आज 10 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला. जवळजवळ रात्रीचे 2:15 वाजलेत, अजून एक सामना एक लढत बाकी आहे, त्यामुळे नक्कीच पंचांना सुद्धा विनंती असेल वेळोवेळी तंबी द्या खेळाडूंना. पहिलं षटक या ठिकाणी संपले, 8 धावा धावपंकावर लागल्यात. सूरज म्हात्रे बाद होणारा फलंदाज पहिला धाकटाखांदा संघाचा परतला, ज्यानं 5 धावा केल्या होत्या. रुपेश ठोंगरे आणि विवेक हे दोन फलंदाज यावेळी खेळपट्टीवर. एक चेंडू यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय पंचांकडे. अपील उत्साह जास्त होता अपील मध्ये, परंतु यावेळी निर्धाव चेंडू नक्कीच जाणार. अनिकेत दरे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय यावेळेस, मात्र हा चेंडू विकेटच्या मागे थोडस खराब क्षेत्र क्षण पाहायला मिळालं, अन्यथा या ठिकाणी नक्कीच धावची संधी जरूर होती. परंतु गोलंदाजाचं कौतुक करायला हवं, दोन्ही चेंडू निर्धाव टाकले होते अनिकेत तरे या गोलंदाजाला. या चेंडूवर बाईकच्या स्वरूपात जरूर एक धाव आले. या एकरी धावेच्या मदतीनं 9 धावा झाल्यात, 26 धावांचा पाठलाग करतोय यावेळेस फलंदाजी करणारा धाकटा खांदा संघ. डेरवली संघाला कमी लेखू नका, कारण डेरवली संघानं आजपर्यंत बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संघांना स्पर्धेमध्ये बाद करण्याची किमिया केली आहे, त्यामुळे डेरवली संघाचं एक वैशिष्ट्य आहे, शेवटपर्यंत कोणत्याही परिस्थितीत लढत द्यायची डेरवली संघाचा गुणधर्म आहे. बऱ्याच वेळा आम्ही त्यांचा खेळ पाहिला आहे. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू परतवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक देखणा फटका, पंचांचा इशारा नो बॉल, म्हणजे 7 धावा या मिळतील. आणि या 7 धावेनं मात्र डेरवली संघाची हवा काढून घेतली ती धाकटा खांदा संघाना. चेंडूवर तब्बल 7 धावा मिळाल्या त्या धाकट्या खांदा संघाला. 7 धावेनं मात्र अंतर खूप कमी झालंय, धावपंकावर 16 धावा लागल्यात, अद्याप 10 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट डिलिव्हरी अब्सोल्युटली त्या ठिकाणी फ्री हिट असणार आहे फलंदाजांसाठी. फ्री हिटचा हा चेंडू वळण दिला मिड विकेट रिजन मध्ये एक टप्पा पडल्यानंतर अजून एक मोठा फटका, चेंडू सीमा पार चौकार. या चौकाराच्या मदतीनं फक्त 6 धावा आता मात्र राहिल्यात त्या धाकट्या खांदा संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. 20 धावा धावपंकावर लागल्या, 26 धावांचं लक्ष अनिकेत दरे गोलंदाज. सुरेख चेंडू होता यावेळी मात्र खोलवण टप्प्याचा चेंडू होता, तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं फलंदाजांना खेळलाय विवेक तांबडे. अतिशय चांगली फलंदाजी करतोय, एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं 11 धावांची खेळी केली आहे. या 26 धावांचा पाठला करताना महत्वपूर्ण योगदान देतोय. या दुसऱ्या षटकामध्ये ही अजून एक धाव येते, 21 धावा धावपंकावर, अद्यापर्यंत 5 धावांची आवश्यकता आहे. सिद्धिविनायक भिंगारी संघाचा स्टार खेळाडू रघुनाथ परदेशी याचं या ठिकाणी आगमन झालंय. मी मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. ते 2:15 वाजता रघुनाथ परदेशी या ठिकाणी सामने पाहण्यासाठी आलेत. यावेळेस मात्र जोरदार प्रहार चेंडू जातोय वाडीश लॉंग ऑन रिजन मध्ये, ज्या ठिकाणी डावखुऱ्याचा फलंदाज रुपेश डोंगरे हा फलंदाज होता. त्या 2 धावांच्या मदतीनं धावपंकावर धावा पाहायला मिळतात, त्या 23 धावा झाल्यात. अनिकेत दरेचं हे षटक सुरू आहे, दुसरं षटक, पहिला पूर्वार्ध पहिला, ते नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती, तदनंतर मात्र खूप मार खावा लागलाय. पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न केला होता,
या ठिकाणी लेग स्टंप सोडून एक फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, कदाचित इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज रुपेशचा असेल, परंतु यावेळी मात्र चेंडू निर्धाव जातो आहे. या दुसरं षटक या ठिकाणी संपलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर, येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावांची. 12 चेंडू 3 धावांची गरज आहे, थोडीशी घाई करायची आहे. आवश्यकता असणारा हा सामना जिंकण्यासाठी उद्या आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. पहिला सामना सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा आणि कोंबडभुजे, दुसरा सामना देवद आणि मोह, तिसरा सामना आदई आणि वाघिवलीवाडा, आणि चौथा सामना नक्कीच मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक पाहायला मिळणार आहेत. कारण यजमान उसरली खुर्द ती लढत खेळणार आहे. उसरली आणि विचुंबे या दोन संघादरम्यान चौथी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 धावांची आवश्यकता यावेळेस, मात्र लेट कट चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला फटका डीप पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू जातो आहे. सीमा रेषेपार चौकार, आणि या चौकाराच्या मदतीनं डाक्टा गांडा संघानं या स्पर्धेमधला अजून एक विजय नोंदवलाय. प्यार मोहब्बत से हम मतलब नहीं रखते, प्यार मोहब्बत से हम मतलब नहीं रखते. आपल्याला थांबवतोय मी. डाक्टा कांदा संघाचा कर्णधार आणि भातण संघाचा कर्णधार, फक्त दोन कर्णधारांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे. या ठिकाणी लकी ड्रॉ विचुंबे संघ नक्कीच नसणार आहे, कारण विचुंबे संघाला अगोदर एक चिट्ठी मिळाली होती, बाय दिली होती, एक राऊंड मिळाला होता. तर डाक्टा कांदा संघाचा कर्णधार आणि भातण संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचा. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच डाक्टा कांदा संघाचा खेळाडू ज्याची निवड केली जाते, ज्यानं 3 फलंदाजांना बाद केलं होतं, तो सूरज मात्रे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर ज्याला चिट्ठी मिळेल